कसे आहात सगळे? तर व्हिडिओ चालू करण्याअगोदर सगळ्यांना खूप 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 थँक्यू, कारण तुम्ही जो अस्मिताच्या घरी आम्ही राधिकाचा सेंड ऑफ सेलिब्रेट केला होता आमचा गेट टुगेदर, त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल, खूप जणांना तो व्हिडिओ आवडला, खूप छान छान कमेंट्ससुद्धा आले आहेत त्या व्हिडिओवर, आणि तुम्ही जर अजून पाहिला नसेल तो व्हिडिओ तर नक्की जाऊन पहा. आणि माझ्या बॅकग्राऊंडवरनं तुम्हाला कळतच असेल की आज मी माझ्या घरी नाही आहे, तर आज मी आले राधिकाच्या घरी. एक मिनिट, राधिकाला भेटूया. राधिका, काय करतेस? राधिका, अगं काय नाही होत बघ. राधिका मेकअप करते आणि तिचा अर्धा मेकअप झाला, त्यामुळे ती व्हिडिओ मध्ये येत नाहीये. तर ठीक आहे, तुम्ही आज आली आहे राधिकाच्या घरी, राधिका पूर्ण तयार झाल्यावरती आपण भेटूया तिला. आणि आज राधिकाकडे येण्याचे कारण पण स्पेशल आहे, आणि आई नो म्हणतच असाल की ही प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की आज राधिका ह्या व्हिडिओमध्ये शेवटची दिसणार आहे, राधिका इथून जाणार आहे, पण ती सगळ्या व्हिडिओमध्ये असते, कारण ती जाणार आहे, नक्कीच जाणार आहे. बघा, सगळं पॅकिंग झालं आहे तिचं करून पूर्ण घराचं, आणि लवकरच आता 6-7 दिवसात ती जाईल इंडियाला, आणि इंडियावरून ती फिलिपिन्सला जाणार आहे. तर राधिकाकडून मला एक गोष्ट शिकायची होती, राधिकाच्या हातचा गोळा भात, नागपूर स्पेशल गोळा भात मला तिच्याकडनं शिकायचा होता, कारण मी तिच्याकडे एकदा खाल्ला होता आणि इट वॉज लाईक अमेझिंग अमेझिंग, खूप मस्त झालेला. तर मी म्हटलं की चला मीसुद्धा शिकणारच होते तिच्याकडनं, तर का नाही शूट करावा, आपण सगळे शिकू तिच्याकडनं कसा म्हणतात नागपुरी गोळा भात. तर झाली तर राधिका आली इकडे. राधिकाला माहित नाही काय एवढी भीती वाटते आज. आणि मी ना राधिका सगळ्यांना हे सांगत होती की मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये म्हणते की राधिकाचा शेवटचा व्हिडिओ, राधिकाचा शेवटचा व्हिडिओ, कंटाळले आणि जाणीव करून देतात शेवटचा व्हिडिओ आहे, जा आता जा आता. पण सगळ्या व्हिडिओ मध्ये राधिका असते, मी ते सांगते ती लवकरच जाणार आहे, त्यानंतर ती दिसणार नाहीये, त्यामुळे मी जोपर्यंत ती आहे तोपर्यंत मी व्हिडिओ शूट करून घेते तिच्यासोबत, त्यामुळे तुम्ही सुद्धा कंटाळू नका, मी दिसणारच आहे आणि मी पुन्हा येणार आहे, पुन्हा येणार आहे, पुन्हा येणार आहे. तर मग राधिका चला, म्हणजे जास्त आता वेळ नको घालूया, कारण मला भूक लागली आहे भरपूर. आपण आता डिरेक्ट जाऊया किचन मध्ये आणि बघूया कसा बनतो नागपुरी गोळा भात. तर हा आहे राधिकाचा प्रशस्त किचन, बऱ्यापैकी पॅकिंग झालेलं आहे तिचं. तर आता आपण पहिली पोळी तयारी करून घेऊ, त्यासाठी कढईत आपण ठेवायची थोडं जास्तीचं तेल. येस, टाकायचं. तर सगळ्यात अगोदर आपण गोळे बनवून घेणार आहोत. आपल्याला हे बेसन 2 ते 3 वाट्या बेसन आपल्याला तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप असं नाही, बेसनाच्या लाडवासारखं नाही, पण थोडासा रंग असा बदलला पाहिजे, थोडस खरपूस होईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे. थोडा हेवीच पदार्थ आहे हा, कारण यात आपण भरपूर तेल वापरतोय. अच्छा, आता हे जरा 5 ते 7 मिनिटं छान भाजून घ्यायचं. तर राधिका आता जोपर्यंत बेसन भासतंय तोपर्यंत आम्ही थोड्याशा गप्पा मारूया. तर राधिका, म्हणजे हे गोळा भात काय, म्हणजे का बनवतात, असं काय त्याच्या मागे काय आहे का? विशेष असं काही इतिहास नाही आहे, पण विदर्भातल्या लोकांना बेसन बेसनाचे पदार्थ फार आवडतात. झुणका झालं, गोळा भात झालं, नंतर चून म्हणजे पिठलं हा, ते आवडीने खातात. पाटवड्या झाल्या मागच्या वेळेस, पाटवड्या आणि साधा सरळ सोपा असा पदार्थ आहे हा आमचा. तर बघा, बेसन असं पिवळं होत आहे, भरपूर तेल लागतं त्याला, तिने भरपूर तेल ओतलंय त्या कडेमध्ये आणि त्यामध्ये ती बेसन ते छान भाजून घेते. आणि आता थोडा वास पण असा यायला लागला, वास सुटायला लागला. झाली ना, आता बघा बेसन छान पैकी खरपूस भाजून झालेलं आहे, आणि वास पण एकदम असं बेसनाच्या लाडवांच्या वेळी येतो ना, सेम तसाच वास येतोय. आता यामध्ये आपण साधारण 1 वाटी खोबऱ्याचं पीस भाजून घेतलेलं आहे. अच्छा, हे सुखं खोबरं आहे का? खोबरं. अच्छा, खोबऱ्याचं पीस
भाजून तोड टाकला. ओके. अर्धी वाटी दाणे भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट. अच्छा, म्हणजे पावडर अगदी नाही करायची. धने पूड साधारण 2 चमचे. ओके. नंतर फक्त लसणाची पेस्ट, 4-5 लसणाचे पाकळ्या घेतलेले. अच्छा. ओके. आणि तिखटासाठी काय असतं? तिखट टाकायचं फक्त लसूण. लाल तिखट टाकायचं. बेसन, खोबरं, शेंगदाणे हे मी तिखटपणा तसाही कमी होतो त्यामुळे जरा जास्तीच तिखट करायचं. अच्छा. थोडंसं चरबरीत चांगलाच लागतो. वा, हा बऱ्यापैकी. हा तुझा कांदा लसूण मसाला आहे की नॉर्मल आहे? नाही, साधं लाल तिखट आहे. नंतर हळद घालायची. ओके. मीठ. ओके. आणि चिरलेली कोथिंबीर. विदर्भाच्या भाषेत सांबार. सांबार, कोथिंबीरीला सांबार म्हणतात? सांबार म्हणतात. पुणे मुंबईकडे कोथिंबीर म्हणतात. अच्छा अच्छा अच्छा. बेसन जरा गरम आहे. असं काही नाही, गरम याच्यातच करायचं. आपल्याला घाई आहे त्यामुळे मी गरम मिक्स करते. अच्छा अच्छा. गार झाल्यावर तुम्ही करू शकता. ओके. ती सांबार वडी पण असते ना काही? पुडाच्या वड्या. पुडाच्या वड्या. सांबार वड्या तुम्ही जशा करता पुण्या मुंबईला त्यांनी शिकू केलेली होती तसं नाही. आमच्या पुडाच्या वड्या असतात. बेसनाची अशी पोळी लाटून त्याच्यात तो मसाला भरून त्याची अशी गाडी करून त्या तळून काढतो. अच्छा अच्छा अच्छा. हे बेसन थोडं गरम आहे त्यामुळे थोडं आता मी वाट बघतोय. तोपर्यंत राधिका कुकरमध्ये भात लावून घेते. राईट. ओके. खरं तर आम्ही साधा भातच लावत असतो पण आज खास व्हिडिओसाठी म्हणून असा जिऱ्याचा असा भात लावते. अच्छा, म्हणजे नॉर्मल पण आपला साधा भात चालेल. साधा भात पण चालतो. आपण वरण भात जो खातो तो पण चालतो. म्हणजे हा नॉर्मल जिरा राईस टाईप आपण बनवायचा. हळद घालायची. हळद, मीठ, जिऱ्याची फोड. हा तांदूळ मी धुवून ठेवलेला आहे, स्वच्छ धुवून ठेवलेला आहे. तुम्ही आत टाकायचं. थोडी हळद जळते म्हणून आपण भातावर टाकणार आहे. ओके. पाणी म्हणजे असं नॉर्मल भात करायचा की थोडा मऊसर असा करायचा? थोडस मऊसर. अच्छा, म्हणजे तो गोळा करून छान असा. पुष्कळ लोक काय करतात, हा भात अर्धवट झाला मग त्याच्यात गोळे केलेले गोळे असे टाकून देतात. अच्छा. सोबतच शिजवतात. अच्छा. पण माझे बरेचदा फुटलेले आहेत त्यामुळे मी वेगळे वापरते गोळे. ओके. तर इथे आता आपला भात मस्तपैकी शिजतोय आणि पुन्हा आपण आता वळूया गोळ्यांकडे. थोडं झालं असेल गार. झालं, गार झालेलं आहे. ओके. जर हे कोरडं वाटत असेल, जर नुसतंच असं असे गोळे होत नसतील तुमचे, तर पाणी घालू शकतो. अच्छा. माझे गोळे होतात. ओके. त्यामुळे मी पाणी घालण्याची गरज नाही. ओके. अच्छा, असे गोळे झाले पाहिजेत. ओके. तर अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे. हा बघा, एक गोळा इथे बनवलाय. आणि जर का तुमचे गोळे येत नसेल, तुम्ही थोडं पाणी शिंपडलं तरी चालेल त्याच्यावर. ओके. तर हिने या मोदक पात्रामध्ये खाली पाणी उकळत ठेवलंय आणि वरती आता गोळे. आता हे किती वेळ वाफवायचंय? 10-15 मिनिटं फुगू दे. अच्छा. ओके. तोपर्यंत आपण साराची तयारी करू. साराची? अच्छा. चिंचेचा सार. अच्छा. मग ते गोळा भात सोबत? हो,
सार खातात, चिंचेचा सार आम्ही ताक खातो, काही लोकांना सार आवडतं, आंबट गोडस आवडतं, त्यामुळे मी अर्धा तास चिंच भिजवून ठेवली होती पाण्यात, त्याचा कोळ काढलेला आहे, हा कोळ दिसतोय मला. अच्छा अच्छा, आता याला आपण छान फोडणी देऊया. ओके, चिंचेच्या कोळ मध्ये हे गोड घालते. तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढं तुम्ही चव घेऊन बघू शकता. थोडं मीठ टाकायचं, मीठ. अच्छा, तर आता इथे हा चिंचेचा कोळ गरम करायला ठेवले आणि त्यावरती आता आपण फोडणी देणार आहोत. आणि फोडणीसाठी इथे आता पॅन ठेवलाय गरम करायला. भरपूर तूप घातलंय राधिकाने. तर आता हे तूप गरम झालंय छानपैकी, त्यामध्ये चिमूटभर जिरं. तर मग आता हे जिऱ्याची फोडणी आपण आमटीमध्ये सारात. ओके, तर हे सार आता छान पैकी उकळून घ्यायचं त्याचा रंग बदलेपर्यंत. वा, तर याचा असा रंग बदललेला आहे बघू शकता तुम्ही. अच्छा अच्छा, थोडीशी डार्क दिसतात. ओके, आणि थंड झाल्यावर अजून रंग बदलतो त्याचा. अच्छा, म्हणजे हे झालेले आता. अच्छा, म्हणजे बेसनाचा रंग बदलला की समजायचं आपले गोळे बनवून तयार आहेत. नाजूकच काम असते, नाजूक खात्याने अगदी. कधीपासून राधिका आपलं शूटिंग करायचं ठरत होतं, कधीपासून जेव्हापासून आल्यापासून की आपण एक शूट करूया, आणि वाटलं पण नव्हतं की राधिका एवढ्या लवकर जाईल, त्यामुळे घाई घाईत आम्ही एकदम शूट ठरवलंय. कालच एकच पदार्थ हो, आम्हाला पातोडी रस्सा, चिकन मटण, ते सुद्धा शूट, सावजी पातोडी ते बनवायचं होतं. आणि महत्त्वाचं सांगायचं राहिलं की माझ्या सासूबाईंची स्पेशालिटी आहे. अरे वा वा, आपला भात सुद्धा मस्त शिजलाय आणि राधिका आता इथे पापड तळते. हाय, गोळा भात खायला आली आहे ती. तर अशा प्रकारे हे सगळं पक्वान रेडी झालंय. इथे आहेत गोळे, बघा गोळ्याचा रंग थोडासा काळपट झालाय. इथे आहेत पापड, इथे आहे भात, इथे आहे ताक, इथे आहे सार चिंचेचं, इथे आहे मोहरीचं तेल, जस्ट तेलामध्ये मोहरीची फोडणी टाकून ते तेल आहे, आणि हे आहे हिंगाचं पाणी, जस्ट हिंग पाण्यामध्ये मिक्स केलंय. सो असा हा पूर्ण बेत आता रेडी झालाय. माय गॉड, भरपूर भूक लागली आहे. 12:30 झाली आहेत आता, 12:30 पावणे एक, आणि आता राधिका आपल्याला सर्व्ह करते मस्तपैकी. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की गोळा भात खातात कसा, कारण मी ऑलरेडी खाल्लाय हिच्याकडे अगोदर. सो आज मी दाखवणार आहे की तो कसा खातात. चला राधिका, यम गोळा भात खायला. भात घेतला, गोळा घेतला, तसा मस्त असा कुस्करला. वा, त्यावर तेल मोहरीची फोडणी. अच्छा, त्यावरती भातावरती मोहरीची फोडणी टाकायची जी तुम्हाला दाखवली मी मगाशी. आणि हे पाणी काही नाही, पाण्यात हिंग मिक्स केलेलं आहे कारण आपण बेसन खातोय ना. ओके, आणि चव पण छान आहे. आणि पापड आणि असं ताव मारायचा मस्त. क्या बात है. चला चला, चिल्लर पार्टी, बसा जेवायला.
कान्हा आवडतो तुला गोळा भात आवडतो आईच्या हातचा? झोपतोस कशाला? ऍक्टिंग। तर राधिका मी आता मला मस्तपैकी वाढलंय, तर आता मी बघितलंय आणि आता सेम मी तुला सर्व करणार आहे। ओके, मला तू सांग काही चुकलं तर। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर घ्यायचं चिंचेचं सार ना। चिंचेचं सार तू पहिल्यांदा खातेस ना? मस्त, व्हेरी एक्साइटेड। त्यानंतर घ्यायचं ताक। तुला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत तू घेऊ शकते। अमितला ताकासोबत आवडत। आता वाढायचा भात। हा भात पण स्पेशल आहे का? हो, त्याच्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी दिली आहे भरपूर तुपात आणि हा भात। थाई राईस म्हणून चिकट राईस आणि आता गोळा टाकायचा। अच्छा, आणि त्यावरती हा स्पेशल गोळा फोडून टाकायचा। नाईस, फोडून टाकायचं। आणि मग आपण त्यात ही आहे मोहरीची फोडणी। तेलामध्ये फक्त मोहरीची तडका दिला, ती यावर टाकायची आणि हिंगाचं पाणी। आणि त्यावरती हे हिंगाचं पाणी, नॉर्मल हिंग पाण्यामध्ये मिक्स केलं। किती वेगळे वेगळे बस झाली का? ओके, पापड। त्यासोबत पापड। आता त्यात सार पहिले मिक्स करून खा, जसं वरण आपण करतो ना तसं। भाविका बघ कशी करते तसं कर। हाँ, ओतलं तरी चालेल। आवडलं? यम्मी। मीठ वगैरे ठीक आहे? एकदम झकास। राधिका थँक्यू सो मच। आज थँक्यू, मला आवडतं असं वेळात वेळ काढून असेल तर अजून छान छान रेसिपी कर। येस येस। मला आता शेंगोळे राहिले, शेंगोळे, हा शेंगोळे राहिले, मला ट्राय करायचे शेंगोळे। अशा प्रकारे गोळा भातचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे। कधीपासून ही रेसिपी बनवायची होती आम्हाला, आज बनवली आहे। आणि आता मी मस्तपैकी ताव म्हणणार आहे यावर। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स मध्ये कळवा। तुम्ही सुद्धा करून बघा, तेही मला कळवा जर तुम्ही केलं असेल तर। आणि अशा बऱ्याच कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला ट्राय करायच्या आहेत माझ्या हातच्या, माझ्या मैत्रिणींच्या हातच्या, तर मला नक्की ते सांगा, आम्ही नक्की शूट करू। हो ना? डेफिनेटली। सावकाश उद्या, मजेत रहा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये। टिल देन काळजी घ्या। बाय बाय।